आपण बघतो आताची सर्वात महत्वाची बातमी आपल्या समोर आहे. गर्दी टाळण्यासाठी मोठ्या शहरांमधील भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा जाईन आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक, मोठ्या शहरांमध्ये अजूनही भाजी मार्केटमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात जमते आहे. भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय आता घेतला जाऊ शकतो असे संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिलेले आहेत. काय अधिक अपडेट्स आहेत? शैलजा, राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आज पार पडली त्या बैठकीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला पाहिजेत यासंदर्भात चर्चा झाली. आणि ही चर्चा होत असतानाच अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली ती भाजी आणि फळं खरेदी करण्यासाठी होणाऱ्या गर्दीसंदर्भात. जे मोठी शहर आहेत, जिथे मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत आणि त्याची संख्या दिवसेगणिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे हे रोखायचं असेल तर गर्दी टाळायला हवी आणि लोकांना वारंवार आव्हान केलं जात आहे की तुम्ही गर्दी करू नका. तरी सुद्धा भाजी मार्केटमध्ये अजूनही गर्दी होते. लोक अगदी साधे भाज्याची गाडी असेल त्या गाडीवर फेरीवाल्याकडे सुद्धा गर्दी करताना दिसतात आणि गर्दी करून भाजी खरेदी करतात. तिथे कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीयेत. त्यामुळे आता भाजी मार्केट बंद करावं का अशा साधारणतः चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. कारण बहुतांश मंत्र्यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली की भाजी मार्केट बंद केल्याशिवाय गर्दी टाळली जाणार नाही. आणि त्यामुळे सरकार आता या विचाराधीन आहे की राज्यातील प्रमुख शहरांमधल्या किंवा कोरोनाबाधित रुग्ण ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने आढळत आहेत तिथले भाजी मार्केट बंद करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत साधारणतः प्राथमिक चर्चा झाली. लवकर कदाचित या संदर्भातला अधिकृत निर्णय नक्कीच या संदर्भातील अधिकृत निर्णय हा लवकरच येण्याची अपेक्षा आहे. धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.